जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पोलिसांनी परराज्यातून येणारे चार क्विंटल ज्याची किंमत 2 कोटी रुपयाचा गांजा गुरुवारी रात्री पोलिसांनी पकडलाय. नाकेबंदी करत असताना पोलिसांना खबर मिळाली, परराज्यातून ओडिशा येथून गांजाने भरलेला ट्रक येत आहे. ही बाब लक्षात घेता मंठा पोलिसांनी ट्रक चालक संजय पन्नालाल सिंगल यास मंठा मार्गे घेऊन जात असताना त्यास पोलिसांनी बालाजी कॉटन मिल मंठा येथे सापळा रचून चौकशी केली असता सदर ट्रकमध्ये अंदाजे 4 क्विंटल अशा 15 गोण्यांमध्ये 2 करोड 15 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक विकास निकम विजय जाधव, रामचंद्र खलसे, रवींद्र बिरकायलू, शंकर रजाळे यांनी केलाय. पोलीस निरीक्षक विलास निकम पोलीस स्टेशन मंठा येथे 12-6 मी पोलीस निरीक्षक विलास निकम पोलीस स्टेशन मंठा येथे 12-6-1919 कार्यरत आहे. माझ्या काळामध्ये बऱ्याच मालमत्तेच्या गुन्ह्याची उकल झालेली आहे आणि त्याचं डिटेक्शन झालेलं आहे. परवाचं केंद्रीय पोखरी या गावामध्ये जवळपास 1.5 लाखाची दिवसाची गरबड झाली होती. त्या गरबडीचे उकल आम्ही ताबडतोब केली. PSI गटोरवार आणि त्याची टीम आणि आम्ही सोबत त्या गावामध्ये 2 आरोपी अटक केले. आरोपीपासून मुद्देमाल जप्त केलेला आहे. काल रात्रीला माझ्यासोबत PSI विजय जाधव, पोलीस नायक खलसे, पोलीस नायक गोडबोले, पोलीस कॉन्स्टेबल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल कातगडे, पोलीस कॉन्स्टेबल राऊत आणि ड्रायव्हर आडे या लोकांनी आम्ही त्या ठिकाणी नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान एक आम्हाला ट्रक आढळला. त्याचा तो ट्रक आम्ही तपासणी केली असता त्या ट्रकचा नंबर MH20DE67 होता. त्या ट्रकची तपासणी केली असता त्या ड्रायव्हरचं वर्तन हे संशयास्पद आम्हाला आढळलं. अशा वेळी त्या ड्रायव्हरला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की या ट्रकमध्ये केमिकल पावडर आहे आणि केमिकल पावडरसोबत गांजाचे पोतीसुद्धा आहे. त्यांनी कबूल केल्यानंतर आम्ही त्या ट्रकची सर्व तपासणी केली, घटनास्थळी व्हिडिओ शूटिंग केली, सोबत आमच्या पंच होते, पंचासमोर व्हिडिओ शूटिंग केली आणि सदर त्या ठिकाणी पाणी केलं असता त्याच्यामध्ये 4 क्विंटल गांजा त्याची आज किंमत जर पकडली तर 2 करोड रुपये आहे आणि 12 चक्क्याचा टायर आहे त्याची किंमत 15,000 असं आम्ही सर्व आरोप जप्त केलेला आहे. आरोपीविरुद्ध NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भाने आरोपीचं नाव आहे संजय पन्नाला सिंगल, वय 38 वर्ष, राहणार मनूर तालुका साळेगाव, तालुका पोस्ट मनूर, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. या आरोपीला आम्ही अटक केलं. आज कोर्टात त्याचा विचार घेणार, अधिक तपास करणार आहोत आणि तपासांती सर्व गोष्टी निष्पन्न होईल. एकूण किती लाखाचा माल? एकूण 2 करोड रुपयाचा गांजा आहे आणि ट्रकची किंमत 15 लाख रुपये. प्रतिनिधी संजय आहेरसह आधार न्यूज जालना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.